प्रश्न पहिला, भारताचे बिस्मार कसे कोणाला म्हणतात? ए पंडित नेहरू, बी वल्लभभाई पटेल, सी लाला लजपत राय, डी स्वामी विवेकानंद। प्रश्न दुसरा, कालिदासांनी कोणते संस्कृत नाटक लिहिले? ए रत्नावली, बी मुद्रा राक्षस, सी शाकुंतल, डी मृच्छकटिक। प्रश्न तिसरा, मधुमेह हा आजार कोणत्या अवयवातील बिघाडामुळे होतो? ए स्वादुपिंड, बी हृदय, सी यकृत, डी फुफ्फुस। प्रश्न चौथा, ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षांनी होतात? ए पाच, बी तीन, सी सहा, बी चार। प्रश्न पाचवा, विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ए विनोबा भावे, बी जयप्रकाश नारायण, सी रवींद्रनाथ टागोर, बी महर्षी कर्वे। प्रश्न सहावा, भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते? ए आसाम, बी अरुणाचल प्रदेश, सी मणिपूर, बी मिझोराम। प्रश्न सातवा, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ए महात्मा फुले, बी शाहू महाराज, सी विठ्ठल रामजी शिंदे, बी महात्मा गांधी। प्रश्न आठवा, भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली? ए 26 नोव्हेंबर 1949, बी 15 ऑगस्ट 1949, सी 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1950। प्रश्न नववा, भारत रत्न पुरस्कार मिळविणारी क्रीडा क्षेत्रातील एकमेव व्यक्ती कोण? ए विश्वनाथन आनंद, बी सचिन तेंडुलकर, सी लिएंडर पेस, बी ध्यानचंद। प्रश्न दहावा, आशिया खंडातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते? ए कर्नाळा, बी सुलतानपूर, सी भरतपूर, बी घटप्रभा।